जेई नीट एमएचटी सीईटीच्या आदर्श तयारीसाठी आदर्श शैक्षणिक संकुल घेऊन येत आहे अपेक्स अकॅडमी विटा. तज्ञ अनुभवी प्रशिक्षित प्राध्यापक, डिजिटल क्लासरूम, सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल, विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसन सत्र, विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन, डेली प्रॅक्टिस पेपर, मुला मुलींकरता स्वतंत्र मेस आणि हॉस्टेल, बस सुविधा, निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस. तेव्हा तुमच्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आजच त्याचा प्रवेश अपेक्स अकॅडमी विटा मध्येच निश्चित करा. आदर्श शैक्षणिक संकुल विटा, विटा कुंडल रोड. नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. सांगलीत जागावाटपाचे राजकारण चांगलेच रंगले असून सांगलीतील बडा नेता वंचितच्या जाळ्याला लागल्याची चर्चा मात्र सर्वत्र पसरली आहे. सांगलीतून विशाल पाटील वंचितमधून लढणार की अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार याकडे काँग्रेस कार्यकर्ते व सांगलीतील जनता डोळे लावून बसले आहेत. वंचितकडून उमेदवारी मिळाल्यास काँग्रेसचे विश्वजित कदम आघाडी धर्म पाळणार की अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना मदत करणार हे गणित अजून सुटलेले नाही. सांगलीमध्ये शिवसेनेचे काहीच नव्हतं, पण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मिळून ती जागा घेतली. आज सकाळीच विशाल पाटील आणि त्यांचे बंधू प्रतीक पाटील यांनी माझी भेट घेतली आणि चर्चाही केली. लवकरच विशाल पाटील निर्णय घेतील अशी अपेक्षा आम्ही बाळगत असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी अकोला येथील पत्रकार परिषदेत सांगितले. आंबेडकर म्हणाले की मुंबईसारख्या शहरात मनसे किंवा शिवसेना यांनी अगोदर आंदोलन उभे केले होते, ते म्हणजेच लुंगी हटाव पुंगी बजाव. त्यानंतर उत्तर भारतीयांच्या विरोधातले आंदोलन उभे केले. मनसेने धारावी या ठिकाणी छठ पूजेला विरोध केला आणि बिहारमधील लोकांना मारले. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजप आणि मोदींना पाठिंबा दिला, त्यामुळे बिहारमधील कार्यकर्ते जे मुंबईत राहतात आणि जे दक्षिणेतील जे कार्यकर्ते आहेत ज्यांना भाजप जवळची वाटत होती त्यांना असुरक्षित वाटू लागले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, विटा.